आता बातम्या विस्ताराने. सिद्धेश्वर बँक व्याख्यानमालेस 10 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. शारदोत्सवानिमित्त सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत यंदा प्रशांत देशमुख, गिरीश कुबेर, जगन्नाथ दीक्षित, तुरा दामगुडे, लक्ष्मीकांत देशमुख आदी पुष्प गुंफणार आहेत. ही व्याख्यानमाला हुतात्मा स्मृती मंदिरात बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. रोज सायंकाळी 6:30 वाजता हे कार्यक्रम सुरू होतील. पहिल्या दिवशी स्वरगंध हा गाण्याचा कार्यक्रम चैत्राली अभ्यंकर सादर करणार आहेत. दिनांक 11 ऑक्टोबर इतिहासकार प्रशांत देशमुख छत्रपती संभाजीराजे वास्तव चरित्र या विषयावर बोलतील. दिनांक 12 रोजी शहरी नक्षलवादावर तुषार दामगुडे, प्रदीप रावत यांचा चर्चात्मक कार्यक्रम होईल. दिनांक 13 रोजी इंधन दरवाढ, वास्तव आणि राजकारण विषयावर गिरीश कुबेर यांचं व्याख्यान होईल. दिनांक 14 रोजी प्रसाद कुलकर्णी यांचा आनंद यात्रा हास्य विस्फोट असा 2 तासांचा कार्यक्रम होईल. दिनांक 15 रोजी आहार तज्ज्ञ जगन्नाथ दीक्षित मधुमेह नियंत्रण वेट लॉस विषयावर, तर दिनांक 16 रोजी चंगळवाद आणि तुमचं आमचं जगणं या विषयावर डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांचं व्याख्यान होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत चेअरमन प्रकाश वाले, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शर्मा यांनी दिली. आज बँक स्थापन 43 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आता 44 वर्ष लागले आहे. ह्या वर्षामध्ये आमच्या बँकेचा मिश्र व्यवसाय 562 कोटी झालेला आहे. यावर्षी विशेष असे यावर्षी सर्वात विक्रमी नफा झालेला आहे. 3,18,00,000 रुपये ह्या सर्व कर, सर्व इन्कम टॅक्स, सर्व तरतुदी लावून 3,18,00,000 रुपये प्रॉफिट झालेले आहे. आमच्या बँकेच्या या वर्षीचा ढोकळ नफा 8,49,00,000 रुपये आहे. ह्यामध्ये आयकर म्हणजे इन्कम टॅक्स आम्ही 2,75,00,000 रुपये भरले आहे. नेट NPA 4.80% आहे. यावर्षी आम्ही सर्व सभासदांना 10% लाभांश देण्याचे ठरले आहे. अनेक श्रोत्यांचा प्रतिसाद, सोलापुरातले जे श्रोते आहेत जाणकार त्यांचा प्रतिसाद होऊन आणि त्यांच्या आग्रह खातर यावर्षी 7 व्याख्यानं एकूण आयोजित केले आहेत. म्हणजे एक संगीताचा कार्यक्रम पहिल्या दिवशी आणि एकूण 6 व्याख्यानं आणि विविध विषयावरचे कंटेम्पररी विषय म्हणजे चालू विषय हे आजच्या घडीला आपल्या सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक गोल्डन मेमरीज पुणे निर्मित चैत्राली अभ्यंकर आणि सहकारी गायकांचा स्वरगंध हा मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे. काय यंग ग्रुप आहे पुण्याचा आणि अतिशय नावाजलेला असा ग्रुप आहे, त्याचा सोलापुरात हा पहिलाच कार्यक्रम होतोय. पत्रकार परिषदेत संचालक नरेंद्र गंभीरे, मल्लीनाथ विभुते, पशुपतीनाथ माशाळ, बसवराज दुलंगे, अशोक लांबतुरे, चंद्रकांत रमण शेट्टी, मल्लीनाथ पाटील, धानय्या चिवरी आदींसह संचालक आणि सेवक वर्ग उपस्थित होता. CNS हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने यकृत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पिटल आणि सोलापूरचं CNS हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सोलापुरात 11 ते 4 या दरम्यान यकृत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. CNS हॉस्पिटल येथे हे शिबिर होत असून या ठिकाणी तज्ज्ञ अनिरुद्ध भोसले, मनीष पाठक यांच्या नेतृत्वाखालील टीम रुग्णांची तपासणी करून मोफत सल्ला देणार आहे, तर सवलतीच्या दरात तपासणी होईल यासाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं गेल्या 2.5 वर्षात 100 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत असंही डॉक्टर मनीष पाठक यांनी सांगितलं. 100 लिव्हर ट्रान्सप्लांट ही जशी एक मेडिकल किंवा सर्जिकल अचीवमेंट आहे, त्याचप्रमाणे एक संधी पण आहे की लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि लोकांना या गोष्टी समजावून सांगण्याची की हे आजार निदान जगू शकतं आणि त्याची ट्रीटमेंट देखील होऊ शकते. काही वर्षापूर्वीचं तुम्ही जर परिस्थिती बघितली महाराष्ट्रामध्ये तर असे असंख्य रुग्ण असायचे आणि त्यांचं एकच पुढे फ्युचर असायचं म्हणजे त्यांना मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची आणि अल्टिमेटली त्या पेशंट एका पॉईंटला जाऊन धरलं. जे अवयवदान आपलं अर्धजीव होतं ते डोनरसुद्धाही चांगलं आयुष्य जगू शकतात आणि ज्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट जी सर्जरी होतं त्यांनाही नॉर्मल आयुष्य टाकत आहे. तर ही 100 ट्रान्सप्लांटची अचीवमेंटचा जो माइलस्टोन आहे त्याला आम्ही त्या संधीच्या दृष्टीने सुद्धा त्याचा उपयोग करू इच्छितो की जेणेकरून लोकांमध्ये हा अवेअरनेस पसरावा, लोकांना समजावं या गोष्टी सहज शक्य आहेत आणि ते महाराष्ट्राच्या मातीमध्ये अवेलेबल आहेत. त्या दृष्टीने आपण CNS हॉस्पिटलमध्ये OPD चालू करतो. बुधवारी 10 तारखेला कॅम्प पण आहे. या कॅम्पमध्ये लिव्हरचे आजार असलेले किंवा ज्यांना स्वतःच्या लिव्हरबद्दल काही शंका आहे किंवा स्वतःच्या लिव्हरचे आजार कुठून तरी आढळले काय तपासणीमधून आढळले
फायदा घ्यावा. आपले जे तज्ञ डॉक्टर आहेत, मी डॉक्टर अनंत भोसले, डॉक्टर नितीन निंबुते या कॅम्पला सकाळी 11 ते 4 दरम्यान आपण हजर राहणार आहोत आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्याने ह्याचा फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे. की ज्यांना कोणा ट्रान्सप्लांट आमच्याकडे पाठवलं म्हणजे ट्रान्सप्लांट करणार असं काही नाही, तर लिव्हरचे जे छोटे मोठे आजार असतात, आज जीवनशैली म्हणा किंवा व्यसन म्हणा किंवा खाण्यापिण्याचे हॅबिट्स म्हणा, त्या कारणाने बरेचसे लोकांना ग्रेड 1 फॅटी लिव्हर, ग्रेड 2 फॅटी लिव्हर ह्या प्रकार व्हायला लागले. तर ह्या सगळ्यांना एक सल्ल्याची गरज असते आणि तो सल्ला टाईमाला ऐकला तर त्यांचे लिव्हर पूर्णपणे नॉर्मल होऊन पूर्ण नॉर्मल आयुष्य ते जगू शकतात. तर या अनुषंगाने आपण हे कॅम्प आयोजित केलेला आहे. पत्रकार परिषदेस दीपक पाटील, अब्दुल्ला कलादगी आदी उपस्थित होते. ऍडव्होकेट आप्पासाहेब ठोकळ विधिज्ञ पुरस्काराचे 10 ऑक्टोबर रोजी वितरण होणार आहे. माजी जिल्हा सहकारी वकील ऍडव्होकेट शंकरराव उर्फ आप्पासाहेब ठोकळ यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रतिवर्षी विधिज्ञ पुरस्कार महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं देण्यात येतात. पुरस्काराचे हे 23वे वर्ष असून यावर्षी पुरस्काराचे मानकरी आहेत ऍडव्होकेट अण्णासाहेब बसगडेकर सोलापूर, दीपक मैंदरकर सोलापूर, उदय घोंगडे सांगोला आणि शीतल डोके सोलापूर. या ज्येष्ठ विधिज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ यांनी दिली. महिला विधिज्ञ पुरस्काराचा पहिला मान ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट मंगला जोशी यांना मिळाला, तर यावर्षी हा पुरस्कार सोलापूरच्या ज्येष्ठ विधिज्ञ शीतल डोके यांना देण्यात येणार असल्याची माहिती ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली. बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर स्वर्गीय ऍडव्होकेट शंकरराव ठोकळ स्मृती दिनानिमित्त सायंकाळी 5:30 हिराचंद नेमचंद वाचनालय एम्फी थिएटर येथे हा समारंभ होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा माजी आमदार निर्मलाताई ठोकळ असणार आहेत. या कार्यक्रमास इस्लामपूरचे ऍडव्होकेट BS पाटील, जिल्हा सहकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत आणि सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट संतोष नावकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. याबाबत माजी आमदार निर्मलाताई ठोकळ म्हणाल्या, गेले 25 वर्ष आपण या सोलापुरात वकील मंडळींच्यासाठी किंवा त्या कायद्याच्या क्षेत्रासाठी, कोर्टाच्या क्षेत्रासाठी म्हणून आपण वकिलांना काही पुरस्कार देतो आणि ह्याचं निमित्त असं होतं, ॲडव्होकेट SV ठोकळ हे आमच्या संस्थेचे त्यावेळचे संस्थापक आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला होता की सोलापूर शहरातील वकिली क्षेत्रामध्ये एक पुरस्कार द्यायचा आणि म्हणून त्याला शंकरराव ठोकळ विधिज्ञ पुरस्कार असं मी नाव दिलं आणि ते सातत्याने गेले या वर्षापर्यंत आपण चालवतो. पहिल्या वर्षी आम्ही हंपी वकील आणि जिल्ह्यातले एक वकील असे 2 पुरस्कार तेव्हा दिलेले होते आणि दरवर्षी आपण ते देतो. त्या कार्यक्रमाला येणारे पाहुणे त्या क्षेत्रातले ॲक्च्युअल वकील असं नाही पण ज्यांचा घटनेवरती अभ्यास आहे, ज्यांचा कायद्यावरती अभ्यास आहे, ज्यांचा समाजाच्या बदलण्यावरती अभ्यास आहे, अशा मंडळींना सातत्याने आपण पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. आता यावेळेस सोलापूरचं बार म्हणजे वकील मंडळींची संख्या खूप वाढलेली आहे आणि म्हणून चौथा एक पुरस्कार आपण त्याच्यासाठी देतो आहे. म्हणून पहिला पुरस्कार अण्णासाहेब वसगडेकर सोलापूर, दुसरा दीपक नरहर मैंदरकर वकील, तिसरा उदय शिवलिंग घोंगडे हे सांगोल्याचे ग्रस्त म्हणजे ग्रामीण भागातलं म्हणून आम्ही, आणि तिसरा महिलेला द्यायचा तो ॲडव्होकेट शीतल डोके ह्यांना दिलेला आहे. त्या लोकांनी वकिली व्यवसायाबरोबर समाजाचा दृष्टिकोन चांगला समोर ठेवूनच वकिली केली अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं काही लिखाण, त्यांच्याबद्दलची काही माहिती ही सगळी घेऊन आम्ही हे पुरस्कार देणार आहोत. साईश्रद्धा संस्थेच्या वतीने 12 ते 19 ऑक्टोबर दरम्यान अखंड साईनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त भद्रावती पेठेतील साईश्रद्धा संस्थेच्या वतीने 12 ते 19 ऑक्टोबर या काळात अखंड साईनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम HBP दत्तात्रय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या सप्ताहात दररोज 5:00 वाजता
काकडा आरती, 6 वाजता अभिषेक, सकाळी 8 वाजता साई सहस्त्र पुष्पार्चना, दुपारी 12:30 वाजता मध्यान्ह आरती, 3 वाजता भजन संध्या, सायंकाळी 5 वाजता संत ज्ञानेश्वर व साई हरिपाठ, साई चालीसा पठण, 6:30 वाजता दुपारती, रात्री 7 वाजता हरिकीर्तन, रात्री 10 वाजता शेजारती होईल. या सप्ताहात मशरूम गणपती महिला भजनी मंडळ, भावना ऋषी सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ, प्रणिती चांगभले व सहकारी भजनी मंडळ, राधेशा महिला मंडळ, शिवालय महिला भजनी मंडळ, श्री दत्त सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ, गोवर्धन कमटम व सहकारी भजनी मंडळ, हबप दिगंबर फंड महाराज, ज्ञानेश्वर बोंगे महाराज, लक्ष्मण चव्हाण महाराज, मधुकर जोशी महाराज, अभिमन्यू पाटील महाराज आदी सेवा बजावणार आहेत. दिनांक 12 ते 19 ऑक्टोबर या काळात रोज सकाळी 8 वाजता शहरातील साईभक्तांसाठी मनोवंचित फलसिद्धी संकल्पसिद्धीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे संयोजकांनी सांगितले. युवकांमध्ये भक्तिमार्ग निर्माण व्हावा आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी तरुण पिढी गणपती विहारमध्ये 7 दिवस साई सान्निध्यात राहण्यासाठी हा उपक्रमाचा उद्देश होता. या संस्थेचा उद्देश 1999 त्यांनी छोटासा रोग लागला, त्याच्यात आता एक वडवृक्षात रूपांतर झालेले आहे. सदर साईबाबाची समाधी सोहळा 100 वर्ष शताब्दी सोहळा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. चालू वर्ष 2018 श्री साईबाबांच्या समाधी या 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्त साईबाबांच्या समाधी उत्सव शब्द शताब्दी उत्सवानिमित्त या संस्थेच्या वतीने या मंदिरामध्ये दिनांक 12 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबरपर्यंत अखंड हरिनाम आणि साईनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. या सप्ताहामध्ये अनेक अति ज्ञानी आणि निष्ठावंत असे कीर्तनकार त्यांची सेवा या ठिकाणी दररोज सायंकाळी 7 ते 9 वेळेमध्ये होणार आहे. त्याचबरोबर दुपारी 3 ते 5 वेळेमध्ये की संगीत भजनाचा कार्यक्रम भजन संध्या यामध्ये उपस्थित होणार आहे. त्याचबरोबर दररोज संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ असा कार्यक्रम होणार आहे आणि यानिमित्तानं साई भक्तांना एक साईंच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी एक संधी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर साईंच्या भक्तीकडे अनेक तरुणांनी तरुण पिढीनं याकडे वळावे आणि आपलं हे मनुष्यदेह सार्थकी लावावं याच्या पाठीमागचा असा उद्देश आहे. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. सोलापुरा प्रथमच श्री श्याम वंदना महोत्सव. एक श्याम श्री बनसेवाले के नाम सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते श्री ब्रिजमोहनजी पोपलिया यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी भारतात प्रथमतः आपल्या सोलापूर शहरात 3D ॲनिमेशन प्रोजेक्ट मॅपिंग व्हिज्युअल इफेक्ट कार्यक्रम 100x20 च्या स्क्रीनवर भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 3 पासून प्रसिद्ध कलाकारांचा मनमोहक नृत्याविष्कार आणि श्री श्यामदेवाचं गुणगान. या कार्यक्रमात अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून जलाभिषेक, जंगल गणरायाचं दर्शन, समुद्र पशुपक्षी यांची हुबेहू प्रतिकृती सादर केली जाणार आहे. उत्सव स्थळ पर्ल गार्डन, सोलापूर पुणे हायवे रूपा भवानी मंदिराजवळ सोलापूर. साखरपेठ मित्रमंडळ नवरात्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साखरपेठ नवरात्र मंडळ गणेशोत्सव व नवरात्र महोत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यानिमित्त दिनांक 10 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे सल्लागार सुरेश गंजी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दिनांक 10 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रूपभवानी मंदिर येथून गणेश पवार यांच्या देणगीतून श्रीदेवीसाठी बनवलेल्या पितळी सिंहाची तसेच भवानी ज्योतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सुहासिनींची ओटी भरणा महिला मंडळातर्फे दुर्गा सप्तशक्ती कार्यक्रम
दीपोत्सव, नेत्र तपासणी शिबिर, अंबादास कनकट्टी यांचा हास्य कार्यक्रम, प्रख्यात गायक मोहम्मद आयाज व सहकारी यांचा मा शेरावाली भक्तिधारा नामक भक्तिगीतांचा कार्यक्रम यासह विविध कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहेत. सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून नवरात्र कालावधीत महापूजा, होमहवन करणाऱ्या भाविकांचा साडीचोळी, टोपी, टॉवेल व देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष दामोदर पासकंटी यांनी सांगितले. मंडळाच्या देवी समोरील दीपस्तंभ प्रज्वलित करण्याची प्रथा कायम सुरू आहे. नवरात्र कालावधीत मंडळाकडून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा केली जाते. याशिवाय भक्तगणाकडून महापूजा व होम हवन करण्यात येते. तरी आता 10 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या पत्रकार परिषदेत आनंद सारंगी, दत्तात्रय चिंता, पांडुरंग चिलवेरी आदी उपस्थित होते. स्वर्गीय डॉक्टर अजित गद्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय डॉक्टर अजित गद्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धा नर्सिंग होम येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गांधीनगर येथील श्रद्धा नर्सिंग होम मध्ये आयोजित केलेल्या या रोग निदान शिबिरात 50+ रुग्णांनी भाग घेतला होता. सन 1993 मध्ये श्रद्धा नर्सिंग होमची सोलापूर पुण्यनगरीत सुरुवात झाली. गेल्या 12 वर्षापासून या रुग्णालयात मोफत रोग निदान शिबिर घेतले जाते. यापूर्वी गंद्रे कुटुंबियातील मुलांनीही कॅम्प घेतले होते. सोमवारी डॉक्टर मेघना गंद्रे यांनी स्वर्गीय डॉक्टर अजित गंद्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर रोग निदान शिबिरास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी श्रद्धा नर्सिंग होमच्या या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. शिवसेना नेते चरणराज चौरे यांचा 15 ऑक्टोबर रोजी नागरी सत्कार होणार आहे. शिवसेना नेते चरणराज चौरे यांच्या 33व्या वाढदिवसानिमित्त 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:07 पेनूर तालुका मोहोळ येथे चरणराज चौरे मित्र परिवार तसेच हिंदवीर प्रतिष्ठान आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पेनूर शिवसेना शाखा प्रमुख विठ्ठलतात्या माने यांनी दिली. वाढदिवस समारंभासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आमदार तानाजीराव सावंत, शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वय शिवाजीराव सावंत, शिवसेना सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शिवसेना सोलापूर विभाग जिल्हा प्रमुख गणेश वाणकर, पंढरपूर विभाग शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक गायकवाड मेंबर, मोहोळ नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सीमा पाटील यांच्यासह पेनूर पंचकृषीतील आणि मोहोळ तालुक्यातील तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील चरणराज चौरे मित्र परिवार, हिंदवी प्रतिष्ठान आणि शिवसैनिक उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पेनूर शिवसेना शाखा प्रमुख विठ्ठल तात्या माने यांनी केलं आहे. संग्राम जाधव, वृत्त दर्पण न्यूज, पंढरपूर. डॉक्टर निर्मलकुमार फडकोले सभागृहात गायक राजू मोळकर यांचा गझल संध्याचा कार्यक्रम होणार आहे. स्वर्गीय जनजीत सिंहांच्या 7व्या पुण्यतिथी निमित्त गझल रसिकांच्या मनात आठवण सदैव राहावी याकरिता गायक तथा डॉक्टर राजीव मोळकर यांनी मंगळवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोलापूर प्रस्तुत गझल संध्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताना गायक तथा डॉक्टर राजीव मोळकर म्हणाले, सोलापुरातील तमाम गझल रसिकांना विनम्रपणे आवाहन करू इच्छितो की भारताचे सुप्रसिद्ध गझल गायक आदरणीय स्वर्गीय श्री जगजीत सिंहजी यांची 7वी पुण्यतिथी 10 ऑक्टोबर रोजी असल्याने
उद्या दिनांक 9 ऑक्टोबर रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे सायंकाळी 6:30 वाजता सुसने सांस्कृतिक मंडळातर्फे गजल संध्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये जगजित सिंह आणि चित्रा सिंग यांनी गायलेल्या अनेक गजला सुप्रसिद्ध गजला या कार्यक्रमामध्ये सादर होणार आहेत आणि ह्या गजला डॉक्टर राजीव मोहोळकर आणि सुप्रिया सोरटे हे सादर करणार आहेत। तरी सोलापुरातील तमाम गजल रसिकांनी या विनामूल्य कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं सुसने सांस्कृतिक मंडळातर्फे मी आपणा सर्व सोलापूर रसिकांना आवाहन करतो। सदरचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे असेही डॉक्टर मोहोळकर यांनी सांगितले। श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवामध्ये 10 ते 29 ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे। नवरात्र महोत्सवानिमित्त श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने 10 ते 29 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पूर्व भागातील गणेशपेठेत असलेल्या भवसार समाजाची कुलदैवत श्री हिंगुलांबिका देवीचे मंदिर आहे। या देवीची गेल्या अनेक वर्षापासून उत्सव समितीच्या वतीने उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यंदाही 10 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। पूर्व भागामध्ये साधारणपणे 125 वर्षापूर्वी प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली होती। त्या अनुसरून उद्या बुधवार दिनांक 10 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शारदीय नवरात्र महोत्सव पालन प्रारंभ होत असून महिलांचा जो मान आहे ललित पंचमी, ह्या ललित पंचमीचा जो मान जो असतो त्याच्यामध्ये देवी मातेची पंचमी पूजन झाल्यानंतर जे कुमारिका असतील सहवासिनी असतील त्यांना देवीच्या देवाच्या वतीने पूजा करून त्यांचं मान आम्ही त्या दिवशी करण्याचे संकल्प घेतलेला आहे। कुंकुमार्चन प्लस विजयादशमी दिवशी जी मोठी मिरवणुकी ती फार मोठी ऐतिहासिक मिरवणूक असली तरी त्याला 125 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। की या 5 दिवसांचे सोलापूर शहरामध्ये हिंगुलांबिका देवी मंदिर आहे, त्या प्लस तुमचं शिवनाथगिरी समाज गोधडी समाज जगदंबा मंदिर आणि रुपावली या देवस्थानच्या 5 मानाच्या पालख्या निघतात। त्याचबरोबर हिंगुलांबिका देवी सुद्धा 5 मानाच्या पालखी आणि काठी। यावेळी श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉक्टर मेहतर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे। सोलापुरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ व वाईल्डलाईफ फोटोग्राफर डॉक्टर व्यंकटेश मेहतर यांच्या निसर्ग आणि वन्यजीव यांच्या छायाचित्राचे निसर्गाशी नाते जुळवा प्रदर्शन भारतातील प्रतिष्ठित अशा मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात येणार आहे। हे प्रदर्शन दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर या 7 दिवसात सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला आहे। या प्रदर्शनात डॉक्टर व्यंकटेश मेहतर यांनी टिपलेली 90 छायाचित्रे प्रदर्शित होणार आहेत असे डॉक्टर व्यंकटेश मेहतर यांनी सांगितले। जे काही निसर्ग आहे त्यामध्ये जवळजवळ 329 प्रकारचे पक्षी वर्षभर आढळतात आणि मागच्या 22 वर्षांपासून जे काही मी पक्षी निरीक्षण करत आलेलो आहे तेव्हापासून अशी इच्छा होती की हा अभ्यास करत करत आपल्या छायाचित्राचं सुद्धा प्रदर्शन एकदा आपण आपल्या समाजासमोर आणावं। तर ह्या उद्देशानं दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर 2018 या 1 आठवड्यामध्ये माझ्या निसर्ग आणि छायाचित्राचं प्रदर्शन मुंबईतील नाही तर भारतातील नाही तर जगभर प्रसिद्ध अशा आपल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित केलेलं आहे। आणि हे प्रदर्शन आयोजित करताना डोळ्यासमोर सोलापूर हे मार्केटिंग कसं होईल आपलं आणि आपल्याकडे सोलापूर हे पक्ष्यांचं बंधन आहे हे कसं होईल याच्याकडे आम्ही जास्त भर देतो आहोत। ह्या प्रदर्शनात मी जवळजवळ 90 अशी छायाचित्रं आम्ही प्रदर्शित करीत आहोत आणि सोलापूरमधून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये छायाचित्राचं प्रदर्शन होणं बहुतेक माझा जे नॉलेज आहे माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे हा बहुमान हा प्रथम आपल्याला मिळतो आहे। आणि या प्रदर्शनात सोलापुरातील वन्यजीवनाची छायाचित्र ठळकपणे आम्ही मांडणार आहोत। नवीन पूल बांधताना बॅरिजेस पद्धतीने बांधा असे भीमा सिन्हा नदी संघर्ष समितीने प्रशासनाला सांगितले। सोलापूर विजापूर रस्त्यावर टाकळी येथे भीमा नदी वडकबाळ येथे सिन्हा नदी तसेच सोलापूर कोल्हापूर रस्त्यावर येथील अर्धनारी आणि तिरे या पुलांची बांधकामं सुरू होत आहे। ही कामं होत असताना पुलाखाली बॅरेजेस बांधण्यात यावेत अशी मागणी
भीमासेना नदी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. बॅरिजेस 3.5 मीटर उंचीची न घेता ती 7 मीटर उंचीची आणि स्वयंचलित घ्यावी. यामुळे नदीपात्रामध्ये पाणीसाठा वाढेल. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. केंद्रीय विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते करताना पुल नदीवर बंधारे टाईप पुल बांधण्याची घोषणा केली होती. त्याला अनुसरून ही मागणी करण्यात येत आहे. भीमेच्या पात्रातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी पुढे वाहून जाते. हे पाणी या बॅरिजेसमुळे थांबणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. वडपळ्यातील शिना नदी तसेच सोलापूर कोल्हापूर आहे बेगमपूर येथील आपण आहे त्या कामामध्ये काम बॅरेजच्या रूपांतरमध्ये अशी आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण आमचं दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर दुष्काळी जिल्हा आहे. पाण्यामुळे पुण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची हार होत आहे. यावेळी विलास लोकरे, सूर्यकांत पाटील, शिवानंद पाटील, राजशेखर भरले, अप्पाराव कोरे, अन्नप्पा सत्तुदर, भारत जाधव आदी उपस्थित होते. पर्यटनाचे शहर म्हणून सोलापूर नावारूपास यावे असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सोलापूरविषयी सकारात्मक बोलले पाहिजे. येथील रोजगार वाढीसाठी वैभवशाली नंदनवन आणि पर्यटनाचे शहर म्हणून सोलापूर नावारूपास येणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न व योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. सोमवारी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने नव्याने साकारण्यात येणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राचा शुभारंभ सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर मृणालिनी फडणवीस या होत्या. या प्रसंगी विद्यापीठाचे विशेष कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर व्ही पाटील, क्रीडा संचालक डॉक्टर एस के पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी या केंद्राच्या समन्वयक डॉक्टर माया पाटील यांनी केंद्राविषयी सविस्तर माहिती दिली. आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. भैया चौकाजवळील रेल्वे पुलाजवळ स्फोटासाठी वापरण्यात येणारे 14 डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून ही कारवाई पहाटे 3:45 सुमारास घडली आहे. गजरूप मनमोहन आगारिया, मोहित गन्नासिंग मरावी, बहादूर सिंग सुखराम बैगा राहणार मध्य प्रदेश व 2 विधी संघर्ष मुले असे एकूण 5 जण अटक करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पांढरे हे रात्रीची गस्त घालत होते. भैया चौकातील नर्सिंग गिरजी मिलच्या लगत असलेल्या रेल्वे पुलाजवळ 5 लोक आढळून आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना जास्त संशय आल्याने त्यांनी मर्यादित पोलीस चौकीच्या हद्दीतील बीट मार्शल बोलावून घेतले. 5 जणांची तपासणी केली असता त्यांच्याकडील पिशवीमध्ये स्फोटासाठी वापरण्यात येणारे 14 सिल्वर रंगाच्या डिटोनेटर कांडे मिळून आल्या. हे स्फोटके बेकायदा व बिगर पास होते. 5 जणांविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तसेच नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांना स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन सोलापूर तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यांच्या वतीनं मानाचा सरसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकतेच मैंदर्गी गाणगापूर रोडवरील कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. हा पुरस्कार इंगळे यांना सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस तसेच प्रिसिजन कॅम्पशॉफ्टचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर यतीन शहा यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. महेश इंगळे यांच्या विनयशील व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असून प्रत्येकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करीत असतात. गेल्या 25 वर्षापासून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्याच्या माध्यमातून अखंडपणे जनतेची सेवा करीत आहेत. त्यांची प्रत्येक कामाच्या वेळी दिसणारी सकारात्मक अभ्यासू वृत्ती हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन पदाच्या माध्यमातूनही गर्दीच्या कालावधीत भाविकांच्या दर्शन आणि इतर सुविधांकडे स्वतः बारीकाईने लक्ष देतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना सरसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद नातू, प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र भारुड, गीतांजली बोरुडे, जिल्हाधिकारी नांदेडचे अरुण डोंगरे, कमलादेवी आवटे, अभय दिवानजी,
सोलापूरचे शिक्षणतज्ञ डॉक्टर ह ना जगताप, पुणे बालभारतीचे विशेषाधिकारी डॉक्टर अजयकुमार लोडगे, अहमदाबाद येथील सृष्टी आणि हनीबी नेटवर्कचे तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर भावेश पंड्या, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्ज्वला सरदेशमुख, सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, मल्लिकार्जुन सोमेश्वर, हेमा वाघ, अनघा जहागीरदार, नागन सुरे, बोरुडे मॅडम इत्यादी उपस्थित होते. गणेश कुलकर्णी, वृत्तदर्पण न्यूज, अक्कलकोट. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर, मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. पर्यटनाचे शहर म्हणून सोलापूर नावारूपास यावे. सोलापूर विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन. सोलापूर विजापूर रस्त्यावरील टाकळी येथे नवीन पूल बांधताना बॅरिजेस पद्धतीने बांधा. भीमासेना नदी संघर्ष समितीने प्रशासनाकडे केली मागणी. शारदा उत्सवानिमित्त सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 10 ऑक्टोबर पासून हुतात्मा स्मृती मंदिरात होणार व्याख्यानमाला. आणि स्फोटासाठी वापरण्यात येणारे 14 डेटोनेटर सह 5 जणांना शहर पोलिसांनी केली अटक. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर, मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार. नमस्कार दर्शक हो, आपण गेली इतकी वर्ष आमच्या सोबत आहात, आपले आभार. हा ऋणानुबंध दृढ होण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आपणासाठी खास विशेष सेवा, इंटरनेट ब्रॉडबँड सेवा. ग्राहक हो, BRDS नेटवर्क हे डिजिटल नेटवर्क आहे हे आपण जाणताच, आणि या तंत्राद्वारेच आम्ही घेऊन येत आहोत इंटरनेट ब्रॉडबँड सेवा. यात आहे अतिशय प्रगत तंत्रज्ञान, यात आहे आपल्याला परवडणाऱ्या दरांचा विचार, यात आहे अत्यंत वेगवान स्पीड, यात आहे आपल्याला देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा विचार. आमच्या या अतिप्रगत आणि अजोड सेवेत सहभागी व्हा. मग आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा, अथवा अधिक माहितीसाठी या क्रमांकावर कॉल करा. चला एक पाऊल पुढे टाकूयात, BRDS च्या प्रगत अशा ब्रॉडबँड मध्ये सहभागी होऊया.